नंदुरबार नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदांसाठी आणि स्वीकृत नगरसेवकांसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली जात आहे. दाखल करण्यात आलेल्या नामांकन अर्जांवर छाननी देखील करण्यात आली. दिनांक 29 डिसेंबर रोजी विशेष सभा घेऊन उपनगराध्यक्षांसह स्वीकृत सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे अशी माहिती पालिकेचे प्रशासन अधिकारी संजय माडी यांनी N7 न्यूजला दिली. नंदुरबार नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यांनी राजीनामा दिल्यामुळे पीठासन प्राधिकारी तथा मान्य अध्यक्ष सो यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार दिनांक 29/12/2018 रोजी नामनिर्देशित सदस्यांच्या निवडणुकीसंदर्भात बैठक आयोजित केलेली आहे. अधिनियमातील व निवडणूक नियमातील तरतुदीनुसार बैठकीच्या 24 तास आधी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका शाखा यांच्यामार्फत नामनिर्देशन सदस्यांनी त्या ठिकाणी फॉर्म भरवायचे असतात. त्याप्रमाणे आज रोजी काँग्रेस पक्षातर्फे व भाजपतर्फे त्या ठिकाणी फॉर्म भरण्यात आलेले आहेत. ते फॉर्म छाननी करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत उपजिल्हाधिकारी रोहयो यांना होते. त्या अनुषंगाने त्यांनी आज छाननी प्रक्रिया सगळी पूर्ण केलेली आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नगरविकास विभागाच्या परिपत्रकानुसार बैठकीच्या आधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणाचे फॉर्म वैध झाले, कोणाचे फॉर्म बरोबर आहेत याची माहिती पीठासीन प्राधिकाऱ्यांना आणि गटनेत्यांना दिली जाते. तर उद्या बैठकीच्या प्रारंभी ती सगळी माहिती नगरपालिकेस पीठासीन प्राधिकाऱ्यांकडे येईल.